गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण चाललेलो आहे जव्हार या ठिकाणी, जो काळमांडवी वॉटरफॉल आहे, खूप फेमस आहे, त्या ठिकाणी चाललेलो आहे। आता वाजले सकाळचे 5, आपल्याला 6 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत कल्याणला पोहोचायचं, कारण जव्हारची जी बस होती 6 वाजताची, तिथून अजून एक मित्र आपल्याला जॉईंट होते, जो माऊलीगडामध्ये आपल्याबरोबर होता चेतन म्हणून, तर तो कल्याणला भेटणार आहे आपल्याला। तर आपल्याला पटापट कल्याणला जायचं आहे। आता वाजले 5, पटकन गाडी पकडायची ट्रेन आणि कल्याणसाठी रवाना व्हायचे। सकाळचे 5 वाजले, रोडला एकदम शांतता आहे, एकटंच चाललो आहे असं वाटतं रोडला, पूर्ण सुमसान आहे, रिक्षा पण आहे रोडला, चालत चालत चाललं। एक 5 मिनिटांमध्ये आपण बस स्टेशनला पोहोचतो, आता रेल्वे स्टेशनला बदलापूर, त्या ठिकाणावरून ट्रेन पकडून कल्याणसाठी। चला आपण जव्हार बस स्टँडला पोहोचलेलो आहे आणि इकडनं आपल्याला जायचं आहे ऑटो करून, 3 तास गेले कल्याणवरून इकडे येण्यासाठी। आता या मित्राला शोधतोय कुठे येतो, चला तुला किती वेळ वेळ अगोदर कॉल कर का की कर मला आयटम 5 किती वाजता निघणार आहे तुम्ही नगर ते साईन ते का जाव तुम्हारा बेस्ट वाला आणि आता गर्दी पण आहे 4 ला निघला 5 ला मी तिथे राहतो इथे इथे ये ठीक आहे तयार करून निघणार आहे गाडीला चालेल अरे ये राव ना भाई साथ में अरे ये भाई इधर ना वो गो तर आता आपण वॉटरफॉलच्या पार्किंगमध्ये आणि इकडनं एक 5 मिनिटामध्ये वॉटरफॉल खाली, तर या ठिकाणी येण्यासाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत एंट्री असेल, नंतर बंद करतात एंट्री आणि एंट्री फी घेतात ते पर पर्सन 20 रुपये। तर मित्रांनो, आता आपण जव्हार वॉटरफॉलला आलेलो आहे आणि आपला मित्र चेतन जो आपलं माऊलीगडामध्ये गाईडचं काम केलं होतं पूर्ण, त्याने आपल्याला पूर्ण मार्गदर्शन केलं होतं, तर आता इकडे वॉटरफॉल आलो आपण त्याच्याच मार्गदर्शनाखाली। तर
ऐसा एक शेर है ना बस कुछ नहीं होगा ना घसरगुंडी बना के आने का घसरगुंडी करेंगे थोड़ी देर में बारिश में रहता है ना कल सुबह में पूरा घसरगुंडी ग्रिप वाला नहीं है इसमें ग्रिप ही नहीं है चांगली एंट्री अरे पर किती फूट ते पण लिहिले पहिले इकडे 20 फूट इकडे किती आहे 80 फूट आणि इकडे पुढे डायरेक्ट 15 आहे पुढे तर आता आपण ज्या ठिकाणी उभे तो आहे कालमांडवी धबधबा वॉटरफॉल खूप दिवसापासूनचं म्हणजे विचार चालला होता इकडे यायचा परंतु योग येत नव्हता परंतु काल आपल्या मित्र चेतनमुळे आपल्याला योग भेटलेला आहे आणि आपण या ठिकाणी आलेलो आहे. हा खूप फेमस इन्स्टा यूट्यूब आणि फेसबुकवरती पावसाळ्यामध्ये खूप गर्दी असते बहुतेक शक्यतो जास्त पावसात बंद करतात परंतु इतर दिवस तुम्ही येऊ शकता. आत्ता एकदम गरमीचा सीझन आहे तरी पाणी भरपूर या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल. इकडे येण्यासाठी तुम्हाला जव्हारला यायला लागतं यावं लागतं आणि तिथून प्रायव्हेट गाडी करू शकता किंवा बसनेही तुम्हाला ते नाक्यापर्यंत सोडलं तर इकडे येण्यासाठी एक 15-20 मिनिटाचा वॉक आहे येऊ शकता. बसवाला जर नाक्यावर सोडायचं 20 रुपये घेतो आणि आतमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर डायरेक्ट आम्ही तर 350 रुपयाची गाडी गेली आणि 8 जण त्यामध्ये आलो होतो. जाऊन देतो का विदाउट जॅकेट कॉर्नरला पण आतमध्ये इन्शुरन्स आहे ना. मग इथं मार ही मारेल ना तू मार ना ती जाऊन आली ना आता इकडे गेली ती हळू तू मजा इकडनं उतर असा हळू मारायची जाऊ उडी मारायची वार माहिती तिथं जा समोर मग मी मारतो. अरे 15 फुटे बघते 15 फुटे बघते
मारतो तू तर मित्रांनो आपला जवार वॉटरफॉलचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. खूप एन्जॉय केला दिवसभर आपण आणि आता घराकडे निघतोय. अजूनही आपण त्या ठिकाणी इकडे बघा समोर गर्दी जबरदस्त आहे. चला आता आपण घराकडे रवाना होतोय. बस स्टँडला बस बघायची पहिले आपल्याला.